बेळगाव जिल्हा राज्य व राष्ट्रीय बातम्या पाहण्यासाठी आमच्या KNN सिटी न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन साठी या बेल आयकॉनवर क्लिक करा। शुक्रवारी बेळगाव शहर व जिल्ह्यातील 95 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत। यामध्ये बेळगाव शहरातील 9 व तालुक्यातील 27 अशा 36 जणांचा समावेश आहे। तर अथणी, चिकोडी, सौंदती, रामदुर्ग आदी तालुक्याहून पाठविण्यात आलेल्या संशयितांचे स्वॅब तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत। ज्या बाधितांना कोरोनाची लक्षणे नाहीत त्यांना हलभावी येथील COVID-19 केअर सेंटरमध्ये हलविण्यात येत आहे। बेळगाव शहरातील वंटमुरी, आझादनगर, भाग्यनगर, टिळकवाडी, JNMC क्वार्टर्स, लक्ष्मीनगर, मंडोळी रोड, वीरभद्रनगर, हिंदवाडी येथील बाधितांचा समावेश आहे। हलभावी येथे गुरुवारी मोरारजी देसाई निवासी शाळेत कोविड केअर सेंटर सुरू करण्यात आले आहे। या इमारतीत 80 बेडची व्यवस्था आहे। ही इमारतही आता पूर्णपणे भरली आहे। जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 800 घरात पोहोचली आहे। आतापर्यंत 377 जण कोरोनामुक्त झाले असून 391 जणांवर उपचार करण्यात येत आहेत। सिव्हिल हॉस्पिटलमधील व्यवस्था अपुरी पडत असल्यामुळे जिल्हाधिकारी MG हिरेमठ यांनी काही खासगी इस्पितळे व वसतिगृहे ताब्यात घेण्याची सूचना अधिकाऱ्यांना केली आहे। ज्या रुग्णांना कोरोनाची लक्षणे नाहीत अशा बाधितांवर उपचारासाठी खासगी इस्पितळे व वसतिगृहात व्यवस्था केली जाणार आहे। आतापर्यंत जिल्ह्यात एकूण 21 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे।